सत्ताधारी असो की विरोधी गटातील कुठल्याही राजकीय पक्षाला मराठा समाजाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे आता अंतरवली सराटीमध्ये झालेल्या मनोज जरांगे पाटलांच्या सभेनं दाखवून दिलं. कोणताही प्रस्थापित नेता नाही किंवा प्रस्थापित संघटना नाही तरी देखील मराठा समाज राज्याच्या कानाकोपऱ्यातून अंतरवली सराटीमध्ये पदरमोड करत एकत्र आली. यात सर्व आलं आजवरचा इतिहास सांगतो की अनेकदा मराठा नेत्यांना हाताशी धरून प्रत्येक राजकीय पक्ष मराठा समाजाला आपल्याकडे वळवत आहे. महाराष्ट्राला जे 19 मुख्यमंत्री लाभले त्यातले 14 मुख्यमंत्री ही मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र तरी देखील इतक्या वर्षात मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकला नाही. ही बाब अंतरवली सराटीमध्ये जमलेल्या गर्दीने अधोरेखित केली. मराठवाडा परिसरातील छोट्याशा अंतरवली सराटी या गावाने लाखोंच्या संख्येने मराठा समाजाला एकत्रित केलं. जे भल्या भल्या प्रस्थापित नेत्यांना आजवर जमलं नाही ते जरांगे पाटलांनी साध्य केलं. पण मराठा समाज जरांगे पाटलांच्या मागे कसा उभा राहिला, त्यामागची नेमकी कारणं काय, आणि मुख्य म्हणजे जरांगे पाटलांच्या माध्यमातून मराठा समाजासाठी नवा पर्याय उभा राहतोय का, हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी नितीन शिंदे आणि आपण पाहत आहे बोल बिंदास. मराठा समाजाची एकी शक्ती आणि शिस्तीचे दर्शन मागील आठवड्यात अंतरवली सराटी येथे झालेल्या सभेतून दिसून आलं. प्रस्थापित नेत्यांना दूर ठेवून सामान्यांनी सूत्रे हाती घेतली म्हणून सामुदायिक नेतृत्वाचं उत्तम उदाहरण म्हणून याकडं पाहिलं जातं. प्रस्थापित नेते आणि त्यांच्या दावणीला बांधलेल्या संघटना आणि पक्ष नको असतील तर त्यांना नवीन पर्याय दिला पाहिजे, हेच अंतरवली सराटीच्या गावकऱ्यांनी दाखवून दिले. सभेसाठी मैदान घेणं शक्य नव्हतं तर यावर तोडगा अंतरवली सराटीच्या ग्रामस्थांनी शोधला. आपली शेतं शिवारं या सभेसाठी त्यांनी उपलब्ध करून दिली आणि आरक्षण नसल्याची धक काय असते, त्याचे प्रश्न काय असतात, गरीब मराठा समाजाच्या मुख्य समस्या काय आहेत हे प्रस्थापित राज्यकर्त्यापर्यंत नेऊन पोहोचवलं. राज्यभर विखुरलेला मराठा समाज एकत्र करणे तशी कठीण गोष्ट होती. आत्तापर्यंत त्याला यश येत नव्हतं, नव्हे तसे जोरकस आणि नियोजनबद्ध प्रयत्नही केले जात नव्हते. शिवाय कशासाठी आणि कोणासाठी एकत्र यायचं हाही एक प्रश्न होता. त्यामुळे विखुरलेल्या आणि असंघटित समाजाच्या राजकीय नेत्यांनी फायदा उठवला, हेच आजवरचं चित्र पाहिलं. मागील काही वर्षापूर्वी कोपर्डी येथे घडलेल्या घटनेनंतर सकल मराठा समाज एकत्र आला. आंदोलने झाली, मोर्चे निघाले, मात्र त्यानंतर एकत्र झालेला हा समाज पुन्हा एकदा विखुरला गेला. मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या तुलनेत प्रस्थापित मराठा नेत्यांनी देखील प्रयत्न केलेले आजवर दिसले नाही. तीच बाब मराठा आरक्षण संदर्भात सुद्धा घडली. महाराष्ट्रात आजवर 19 मुख्यमंत्री झाले, त्यापैकी 14 मुख्यमंत्री हे एकट्या मराठा समाजाचे होते. आजही बहुतांशी आमदार खासदार महाराष्ट्रातून विधानसभेत आणि संसदेपर्यंत पोहोचले ते देखील मराठा समाजाचे होते आणि आहेत सुद्धा. पहिल्या फळीतील राजकीय नेतृत्व हे देखील मराठा समाजाचे आहे, नव्हे मराठा समाज नेत्यांची खान म्हटले जाते. असे असले तरी 4 दशकांपासून पेटलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही तसाच धगधगत आहे. 4 दशकापूर्वी अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभारला, मात्र ते देखील केवळ माथाडी कामगारांचे नेते म्हणूनच ओळखले जाऊ लागले. अनेक संस्था नेते उदयाला आले, मात्र नेतृत्व म्हणता येईल असे मराठा समाजाच्या बाबतीत घडले नाही. याचा फटका गरीब मराठा समाजाला आजवर बसत आला. मराठा समाजामध्ये 2 प्रकारची दरी आहे. यामध्ये उच्चवरू आणि गरीब असा मराठा समाज यामध्ये वर्गवारीमध्ये विभागला गेला. ज्या प्रस्थापित नेत्यांनी मराठा समाजाचे नेते म्हणून राजकारण केले त्यांनी गरीब मराठा समाजासाठी लढणे शेवटपर्यंत जमले नाही, असेच आजवरचे आपण चित्र आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांसारख्या सामान्य फाटका कार्यकर्ता जेव्हा घरावर तुळशीपत्र ठेवून एका लढाईसाठी सज्ज होतो तेव्हा हजारो सामान्य मराठी कुटुंब त्याच्या मागे उभे राहतात. हा माणूस मॅनेज होणार नाही ही चर्चा माउथ पब्लिसिटीतून सुरू होते. त्यावेळेस मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा मिळतो, असेच अंतरवली सराटीच्या सभेतून दिसून आले. घराणेशाही नाही, कुठलेही लेबल नाही, कोणाही संघटनेचा वरदस्त नाही,
त्यामुळे जरांगे पाटील सर्वसामान्य मराठा समाजाला आपलेसे वाटू लागले. हीच खरी यामागची मेक आहे. त्यामुळेच घरदार सोडून जगलो तर तुमचा नाही तर समाजाचा. हे जेव्हा जरांगे पाटील आपल्या कुटुंबियांना एखाद्या व्यासपीठावरून सांगतात तेव्हा गरीब मराठा समाज त्यांच्या मागे एकवटतो, हेच खरे कारण आहे. मुख्य म्हणजे हे आंदोलन मराठवाड्याच्या भूमीत होत आहे. ज्या आंतरवाडी सराठीमध्ये जरांगे पाटील यांची सभा झाली त्या गावच्या आजूबाजूची 123 गावं ही मराठवाड्याच्या परिघात येतात. या सर्वच गावातून जरांगे पाटलांना अतिशय मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसून येतोय. मराठवाडा नामांतरानंतर कायम इथे दलित आणि मराठा असा विरोधातला एक रंग आजवर पाहायला मिळाला. याच कारणामुळे सोशल इंजिनिअरिंगचा वापर करत शिवसेनेने या भागामध्ये आपला प्रभाव वाढवला. तर याच कारणामुळे शरद पवारांना पश्चिम महाराष्ट्राबाहेर आपला प्रभाव पाडता आला नाही. एकूणच समाजाने ठरवले तर अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते हे यातून दिसून आले. एकत्र आलेला हा समाज आपलासा करण्यासाठी आता विविध घटकांमध्ये स्पर्धा लागेल. तशीच ती समाजात बेबनाव करून पुन्हा फोडाफोडी करण्यासाठी सुद्धा सुरू होईल. ज्या सोशल मीडियातील प्रचारातून समाज एकत्र आला त्याचाच वापर करून ही फोडाफोडी आणि पळवापळवी होऊ शकते. प्रस्तावित राजकीय नेते, दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेते, समाजातील विविध संघटना या समाजाचा एकीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. म्हणून जरांगे पाटलांनी आंदोलन केले, उपोषण केले, त्यानंतर सरकारने प्रश्न समोपचाराने सोडवण्यासाठी त्यांना गळ घातली. यानंतर जरांगे पाटलांनी 40 दिवसांचा सरकारला अल्टिमेटमसुद्धा दिला. या सर्व कार्यकाळात अनेक नेते टार्गेट झाले, त्यामुळे नेत्यांनाही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तशीच ती समाजालाही आहे. केवळ टीका करून आरोप करून हा प्रश्न सुटणार नाही. परस्पर संवाद व्हायला हवा. समाजाने टीका आणि आरोप करताना उपायही सुचवले पाहिजेत, पर्यायसुद्धा दिले पाहिजेत. मराठा समाज, समाजातील अन्य घटक, राष्ट्र, देश यांचा विचार करणारी संघटना, यातूनच नवे नेतृत्व निर्माण होते. तेच अंतरवाली सराटीने दिले असे तुम्हाला वाटते का? याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.